मुंबई महापालिकेच्या एन विभाग कार्यालयामध्ये मनसेने आज तुफान राडा घातला। क्वारंटाईन सेंटर मध्ये कोरोना संशयितांना योग्य ते सोयी सुविधा दिल्या जात नाहीत असा आक्षेप मनसेने घेतला आणि थेट मुंबईचं एन विभाग कार्यालय त्यांनी गाठलं आणि त्या ठिकाणी एन वॉर्ड ऑफिस मध्ये त्यांनी गोंधळ घातला। बीएमसीच्या क्वारंटाईन सेंटर मध्ये असुविधा असल्याचा आरोप करत सहायक आयुक्तांना जाब देखील विचारण्यात आला। क्वारंटाईन सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा योग्य नसल्याचा दावा करत थेट जेवणाच्या प्लेटच सहायक आयुक्तांच्या टेबलावरती ठेवण्यात आल्या। आणि याबद्दलच बोलण्यासाठी मनसेचे नेते गणेश चुक्कल आता आपल्या सोबत आहेत। गणेशजी, नेमकं काय झालंय, तुमचं म्हणणं नेमकं काय आहे? दोन दिवसापूर्वी गंगावाडी घाटकोपऱ्यातील शिवदास कांबळे हे त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन आहेत। त्यांना त्यांच्या वडिलांना वैद्यकीय सुविधा त्रास होत असल्याने वैद्यकीय सुविधा उपलब्ध वेळेवर यांनी केली नाही म्हणून त्यांचे वडील हे मृत्युमुखी झाले आणि त्या क्वारंटाईन सेंटरला आज आम्ही सकाळी भेट दिली। तर आमलेलं जेवण त्या ठिकाणी दिलं जात होतं, डॉक्टरची सुविधा कोणती नाही, तिथे लोकांना त्रास होत आहे, तर पाणी व्यवस्थित दिलं जात नाही, अशा सगळ्या गैरसोयी असताना इथले जे सहाय्यक आयुक्त आहेत आंबी आणि हे कुठलेही प्रकारचं त्या ठिकाणी सोयी सुविधा पुरवायला सगळ्या असमर्थ आहेत म्हणून आम्ही जाब विचारायला त्या ठिकाणी गेलो। त्यांनी ऐरारेवी आमच्या सोबत केली म्हणून आम्ही आमच्या मनसेच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे त्यांना जो काही जाब विचारायचा तो कडक शब्दात जाब विचारला आणि यापुढे जर सोयी झाल्या नाही तर याच्यापेक्षाही आम्ही मोठी आंदोलनात्मक हे उभारू असं त्यांना आज इशारा देऊन आलोय आम्ही। मात्र ज्या क्वारंटाईन सेंटर्स बद्दल तुम्ही बोलताय तिथे नेमक्या काय गैरसुविधा तिथे मिळतात, काय हाल होत आहेत तिथल्या लोकांचे, जनतेला कळू द्या, सांगाल तुम्ही? तेव्हा गणेशजी यांच्याशी आपला संपर्क काही तांत्रिक अडचणींमुळे तुटलेला आहे, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महापालिकेच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीने राडा घातला। डॉक्टर नाही, डॉक्टर सिंगल डॉक्टर नाही, एक सिंगल डॉक्टर,